नमस्कार, मी प्रवीणा शिरपूरकर। नवराष्ट्राच्या टॉप फाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या काही ठळक घडामोडी। नाशिकमध्ये आज ट्रॅव्हल्स आणि ट्रकची धडाधड भीषण अपघात झाला। यावेळी लागलेल्या आगीत बसमधील 12 जणांचा होऊन मृत्यू झाला तर 38 जणांचा जखमी झाले आहे। मृतांची ओळख पटवण्यासाठी त्यांची DNA चाचणी करण्यात येणार आहे। तर या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। तर नाशिकमध्ये सकाळी झालेल्या या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा बसला आग लागल्याची घटना घडली। नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावर जात असताना एका खासगी बसला आग लागली। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही। दसऱ्याच्या दिवशी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या। या विरोधात ठाणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती। आता ठाणे पोलिसांकडून ठाकरे गटाच्या 8 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। भारतीय वायुसेनेला स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक नवी ऑफिशियल ब्रँच मिळाली आहे। सरकारने या ब्रँचच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे। तर यावेळी भारतीय वायुसेनेचा नवीन गणवेशही सादर करण्यात आला। तर आजच्या टॉप फाईव्ह बुलेटिन मध्ये इतकंच। ताज्या घडामोडींसाठी